नडभळ तालुका खटाव येथे वीज वितरणाचा भोंगळ कारभार समोर आला होता। आता पुसेसावळी तालुका खटाव इथेही वीज वितरणाचा भोंगळ कारभार समोर आला आहे। पाहूयात बातमी सविस्तर। पुसेसावळी तालुका खटाव येथील शेतकऱ्याने वीज कनेक्शनची अनामत रक्कम एप्रिल 2010 मध्ये भरलेली असून तेव्हापासून 25 जानेवारी 2019 पर्यंत 1447 आठवडे होतात। ग्राहकांना वीज कायदा 2003 नुसार नुकसान भरपाई म्हणून पहिल्या आठवड्याच्या जोडणी विलंब म्हणून 100 रुपये तर त्यापुढील प्रत्येक आठवड्याला 200 रुपये प्रमाणे 100 अधिक 49,400 रुपये असे एकूण 49,500 देय रक्कम लागत असताना उलट शेतकऱ्यास तब्बल 9 वर्षांनंतर 18,740 रुपयांचे बिल धाडले असून वीज जोडणी न केलेला मीटर बॉक्स आजही शेतकऱ्याच्या घरात असताना त्या बॉक्समधील अंतर्गत वायरिंगही केलेले नसून बिलावर मागील रीडिंग 17,844 तर चालू रीडिंग 18,465 प्रमाणे दाखवून एकूण वीज वापर 621 युनिट दाखवत भ्रष्टाचाराची परिसीमाच ओलांडून टाकली आहे। दरम्यान वीज वितरण कंपनी फक्त स्वतःचा अधिकाराचा वापर करताना तर स्वतःवर असलेल्या निर्बंधावर पडदा घालताना दिसत आहे। तर वीज कायदा 2003 नुसार संबंधित ग्राहकांना नुकसान भरपाई वीज कंपनी देणार का हा यक्ष प्रश्नच आहे। मी सुभ अब्दुल भगवान, माझे लाईट बिल न जोडलेले कनेक्शनचे लाईट आले बिल आल्याबद्दल सदर कनेक्शन हे मी एप्रिल 2010 विहिरीवरील पंपाचे कनेक्शन मागितले होते याची अनामत रक्कम भरलेली आहे 2010। तदनंतर आजपर्यंत त्याचे कनेक्शन काय जोडण्यात आलेलं नाही। वारंवार आम्ही जाऊन विचारणा केली असता नंतर बघू येऊ असं करतात, साहेब बदली साहेबांचे बऱ्याच वेळा बदली होते आणि अशा परिस्थितीमध्ये एक सरासरी महिना झाला असेल बिल आले की बिल पाहता तर बिलावर चालू रीडिंग 465 मागील रीडिंग 1,717 अशा प्रकारे दाखवलेले आहे। परंतु मीटर तर माझ्या घरीच आहे, मीटर पेटी ही 9 वर्षे माझ्या घरी असताना रीडिंग तर चालूच नाही किंवा रीडिंग चाललेच नाही। अशा परिस्थितीमध्ये रीडिंग चालू किंवा रीडिंगचं हे दाखवतात, सध्याचं रीडिंग 621 असं दाखवतात। सध्याचे मला बिल आलेलं आहे 18,740 तर याची दाद कुठे मागायची म्हणून न्याय कुठे मागायचा तर नडवळचे माने यांची हॅलो साताराची न्यूज पाहता त्यांच्यापाशी संपर्क करून त्यांच्या चॅनलशी संपर्क करून त्यांच्याजवळ दाद मागण्यासाठी त्यांची संपर्क केला आणि बिल थकीत झालेलं असेल तर वीज महामंडळ जे आहे ते आमच्याकडून व्याज वसुली केली जाते। परंतु आज अखेर माझ्या विहिरीमध्ये त्या जेव्हा मी मागणी केली होती तेव्हा पाणी होते आणि आज परिस्थिती अशी की कमीत कमी 15 ते 20 फूट गाळ भरून आलेला आहे आणि आज मला त्यात पाणी उपसा करता येत नाही किंवा विहीर बंद आहे। तर आज माझे झालेले नुकसान भरपाई कोण देणार? वीज महामंडळाने त्यांच्या कायद्याच्या अन्वये काय असेल ती माझी भरपाई देण्यात वीज कंपनीकडून झालेला भ्रष्टाचार कशा पद्धतीचा असतो हे पाहण्याचे जर हे असेल तर माझं मीटर बोर्ड आणि मीटर हे नवीन आजपर्यंत कसल्याच म्हणजे परिस्थिती हलवलेलं नाही, माझ्या घरीच आजपर्यंत आहे। वायरिंग वगैरे कसल्याही पद्धतीने जोडलेले वगैरे नाट्यावरच आहे। नंबर देखते का?